नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि सध्या क्रिसमस आणि न्यू इयर्सचे दिवस आहेत आणि नेमका मी अमेरिकेत आहे आणि अमेरिकेत तर क्रिसमसची मजा असते. म्हणजे इथे जवळपास 10-12 दिवस सगळ्यांना काही काम नाही, नुसती मजा करा असा प्रकार असतो. आणि क्रिसमसचे वेगवेगळ्या प्रकारचे केक असतात आणि ते इतके टेस्टी किंवा वेगळ्या पद्धतीने बनवले असतात की प्रत्येकाचं वर्णन करतो म्हटलं तरी मी थकून जाईन. आता एक छान केकचा प्रकार आहे त्याचा फनेल केक. आणि फनेल केक म्हणजे काय, खूप सोपा प्रकार आहे. साहित्य पाहा तुम्ही. 2 वाट्या जवळपास मी मैदा घेतला आहे, 1/2 वाटी साखर हवी आहे, 1/4 चमचा लिंबाचा रस, 1/2 चिमूट मीठ, त्याच्यानंतर बेकिंग पावडर आपल्याला लागेल ती 1/2 चमचा, दूध जवळपास आपल्याला 2 वाट्यांना 1 ते 1.5 ग्लास दूध लागेल. त्यानंतर हे गार्निशिंगसाठी मी किवी वापरली आहे, त्याच्यानंतर अनारदाणे आहेत, त्यानंतर फनेल. आता हे फनेल म्हणजे साडी. तर यापासून हा केक तयार करतात, डीप फ्राय असतो आणि म्हणून फनेल केक. साहित्यात आपण मैदा जो आहे, मैद्यामध्ये बघा आपण 1 चिमूट मीठ, त्यानंतर बेकिंग पावडर आपल्याला घालायची थोडीशी, 1/2 चमचा, हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. यामध्ये साखर, लिंबाचा रस आपल्याला थोडासा प्यायचा, साधारण 1 चमचाभर लिंबाचा रस मी यात घातला, जास्त नाही, आणि दूध. आता दूध किती घालायचं, जर जिलबीचं जे पीठ असतं आपलं, तर जिलबीचं पीठ जेवढं घट्ट असतं तेवढं हे घट्ट आपल्याला करायचं आहे, त्यानुसार तुम्ही दूध घाला. आणि तळायला तेल जे आहे ते मी आधीच तापत ठेवलं, तसं म्हटलं खूप लवकर हा होतो केक. एवढं छान असं त्याची धार आली पाहिजे. आता बनवूयात फनेल केक. आता गंमत अशी आहे की या केकच्या बॅटरमध्ये साखर आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की खूप गरम तेलात तुम्हाला याला तळायचं नाही आहे. त्याच्यामुळे तेल बघा, साधारण असं तेल तापलं की यामध्ये आपण एक थोडासा हा थेंब टाकून बघूया. आता इझिली वर आला की समजायचं ते तापत आहे, अजून थोडस तापायला होते. तयार झाल्यानंतर एवढं फक्त बघायचं की साडीमध्ये घातल्यानंतर ते खाली पडायला पाहिजे, असं एक धार यायला हवी. जर ते थेंबथेंब यायला लागलं तर मात्र प्रॉब्लेमॅटिक आहे. आपण हे पूर्ण भरून घेऊ. खरं तर यामध्ये अंड घालतात पण मी अंड मुद्दाम घातलेलं नाही, कारण काही लोकांना अंड चालत नाही, तर त्यांनी असं बनवायला हरकत नाही. हा मंद आचार होऊ द्यायचा, अर्थात आत्ता जो केला त्याच्यापेक्षा अजून जाड असतो, तुम्ही जाड करू शकता जेवढं तुमचा फनेलचा साईज असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता.
आता हे छोटे छोटे तर आपण काढून घेतले आणि असं मोकळे करून ठेवायचे जेणेकरून ते थोडेसे असे क्रिस्पी होतील, कारण साखर असते त्याच्यामुळे ते सध्या मऊ दिसतात पण थोडे क्रिस्पी होतील छान. आता एक मोठं काढून घेऊ. आणि आता यामध्ये आपण कुठलाच इसेन्स असा घातलेला नाही, पण तुम्ही इसेन्स घालू शकता, व्हॅनिला इसेन्स. आणि आता याच्यावर गार्निशिंगसाठी मी मध वापरणार आहे. चला आता हे छान आपण हा बेसला मोठा ठेवूया, नंतर हे छोटे छोटे जे आहेत ते छान असे वेगवेगळे अरेंज करूया. क्या बात आहे. आता यावर आपण घालूयात मध. त्यावर हे डाळिंबाचे दाणे. किवी. सो क्रिसमस स्पेशल, न्यू इयर स्पेशल फनेल केक आपण तयार केलेला आहे. हा केक तुम्ही बनवा, खा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा मास्टर रेसिपीज. आपण जी भांडी वापरतो म्हणजे स्वयंपाक करायला जी भांडी वापरतो त्याच्यामध्ये असतं ॲल्युमिनियम, त्याच्या असतं स्टील असतं, पितळ असतं, तांबा असतं, कतील असतं, त्याच्यानंतर बीड असतं, चांदी असते, माती असते. ही सगळी जी भांडी आहे त्याच्यामध्ये जे काय कंटेंट्स मिनरल्स असतात म्हणजे जी धातूची भांडी आहेत ते कळत न कळत आपल्या पोटात जातात आणि त्याचा आपल्या शरीराला कधी कधी फायदा होतो, कधी कधी नुकसान होतं. आणि तुम्ही बघत असाल की म्हणूनच मी आपल्या मास्टर रेसिपीजच्या सगळ्या एपिसोडमध्ये जास्तीत जास्त तांबा, पितळ किंवा लोखंड याचा वापर करत असतो. तर या सगळ्या भांड्यांचे काही प्रकार आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. मास्टर रेसिपीजचं जे स्टोअर आहे त्याच्यामध्ये खास तुमच्यासाठी काही जुनी भांडीसुद्धा आणलेली आहेत आणि काही नवीनसुद्धा आहेत. ही सगळी तुम्हाला जर हवी असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा, सूचना माहिती विचारायची. अशा प्रकारे ही सगळी भांडी तुम्हाला सहज उपलब्ध होतील.